तुम्हाला तिकडे बघता येईल. हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या खोलीमध्ये शाहीर महावीर शिंदे यांची निरीक्षणात्मक भेट घोट शाळेमध्ये होत आहे, घोट गावामध्ये. आणि घोट शाळेमार्फत त्यांचं मनपूर्वक असं आभार आणि या अभ्यासिकेचे निरीक्षण आणि पाहणी, कारण त्यांच्या मान तालुक्याच्या किंवा सातारा जिल्ह्याच्या भागामध्ये अशाच पद्धतीच्या अभ्यासिका घोटमध्ये जशी आहे त्या पद्धतीनं होण्यासाठी सन्माननीय महावीर शिंदे आहेत. सर नमस्कार, आपण घोट शाळेला आकस्मिक भेट दिली आणि आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात, तर आपणाला या अभ्यासिकेच्या संदर्भात काय वाटते? म्हणजे अशा पद्धतीनं व्हाव्यात किंवा बाबासाहेब 24 तासापैकी 18-18 तास अभ्यास करत होते, तर आपण बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात. शाहीर, जय भीम. अशा शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका शाळा अशा गावोगाव घडल्या पाहिजेत. आणि मग एकंतर विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, अभ्यास करता येईल. आता लोक मोबाईल चारे गेले आहेत, टी व्ही चारे गेले आहेत, असं न होता अभ्यासिक बाबासाहेबांनी 24 तासापैकी 18 तास अभ्यास करून आणि स्वतःची प्रगती करता करता समाजाची आणि देशाची राज्यघटना लिहिली. मग तुम्हाला काय वाटते, या ग्रामस्थ उत्तम भाऊ पवार बी आहेत, अभ्यासिका करण्यासाठी इकडं खूप प्रयत्न सुरू होते आणि या तालुक्याचे आमदार साहेब, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, गृहराज्य, उत्पादन शुल्क, शंभूराज देसाई साहेबांच्या प्रयत्नामुळे, ग्रामस्थांच्यामुळे ही इमारत इथं झालेली आहे. तर तुम्हाला या अभ्यासिकेच्या संदर्भात काय वाटतं? शाहीर महावीर शिंदे बोलतायत. वर्ग हा एकदम एक नंबर आहे. मला असं वाटतं माझे मान तालुक्यात मी अशा अभ्यासिका व्हाव्यात, अशा अभ्यासिका होईल मुलांचा, असा मी प्रयत्न करेन, मुलांची प्रगती होईल. आणि असे विद्यार्थी घडले पाहिजे अभ्यासाची नितांत शांतपणाने अभ्यास या ठिकाणी करता येतोय, करता येतोय. सगळं बाथरूम वगैरे संपूर्ण इकडे सुविधा आहे. मुलं आपल्या घरात वेळ जरी नाही मिळाला तरी इथं येऊन अभ्यासिकेत अभ्यास करू शकतात. ओके, धन्यवाद तुम्ही अकस्मित. आपल्याकडं केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य या ठिकाणी घोटगावचे सुपुत्र दिवंगत आनंदराव पवार दादांचे बंधुराज त्यांचं योगदान असतं. तर भाऊ तुम्हाला काय वाटतं या अभ्यासिकेच्या संदर्भात? आपण एक दोन शब्द बांधव ग्रुप संदर्भात. हा जो उपक्रम शासनानं राबवलेला आहे आणि अभ्यासिकांना आनंद दिलेले आहे, खरोखरच शासनाचं धन्यवाद मानतो. कारण बाबासाहेबांनी 18-18 तास अभ्यास केला. बर, तो रॉकेलच्या दिव्यावर कधी कधी खांबले खाली बसून, हा तर प्रतिकूल परिस्थितीत त्याने अभ्यास करून आणि शिक्षणाचं महत्व, एम ए पी एच डी डी एस सी बार ऍट लॉ दम घ्यावा लागतो बाबासाहेबांचं शिक्षण. बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व जाणल्यामुळं बहुजन समाजातील म्हणजे अखंड मानवजात, आपण जात सांगतो मानवजात, मानव धर्म इतर धर्म नाही, अखंड मानवजातीतले विश्वातले मानवजातीतले जे मुलं मुलं आहेत यांनी शिक्षण घ्यावं, अभ्यास करावं, अभ्यास करावा. आणि देश हितार्थ, जसं बाबासाहेबांनी आपलं आयुष्य चंदनासारखं देशासाठी वाहिलं शिजवलं, तसं विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी योगदान द्यावं, अभ्यास करून योगदान द्यावं असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. आपला बहुमोल वेळ काढून प्रतिक्रिया अभ्यासिकेच्या संदर्भात दिली. तर शाहीर तुम्ही आलात त्याबद्दल मानदेश कलामंच. तर तुमचं पुढचं योगदान समाज प्रबोधनाचं, आता घोट शाळेच्या शिक्षण परिषद अक्षरबंध फाउंडेशनच्या तुम्ही उपस्थित राहिला, तर खरोखर तुमचं धन्यवाद. तर थोडक्यात आपलं अभिप्राय द्या. आज जो कार्यक्रम झाला, हां, त्या कार्यक्रमाच्या अक्षरबंध फाउंडेशनने मदत केली या कार्यक्रमासंदर्भात. एवढा मला आनंद झाला की असा कार्यक्रम मी हा पहिल्यांदा पाटण तालुक्यात केलेला आहे. एज्युकेशनमध्ये डिपार्टमेंटमध्ये काम तुम्ही करता, वेगवेगळ्या शाळांना भेटी देता, तर गावाचीही साथ तुम्हाला चांगली आहे. गावाची साथ असे तरी एक शिक्षक काय करू शकत नाहीत. लोकसहभागही महत्वाचा आहे. लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभाग, आता जे स्टेज आहे त्या स्टेजवर आम्ही विविध कार्यक्रम सुद्धा घेत असतो. मग एखाद्या लग्न समारंभ, छोटं गांगण असतं, एखादी गल्ली असते, मग तिथलं दादांच्याही कार्यक्रम, आता बंधुराज त्यांचे दोन लग्न आणि शाळेला 5-5-10 हजार रुपयाची शैक्षणिक उठावाची देणगी शाळेच्या विकासासाठी दिली. डिजिटल शाळा म्हणून. ओके, धन्यवाद. हा, जय भीम.